ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आपल्या सोबत महाविकास आघाडीची मुलुक मैदानी तोफ उत्तमराव जानकर आहेत की ज्यांना दुसऱ्या यादीमध्ये माळशिरसमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपण पाहिलं की तालुक्यातलाच आमदार आणि तालुक्यातलाच खासदार यासाठी उत्तम जानकर यांनी आणि मोहिते पाटलांची जे 30 वर्षाचं वैर होतं ते संपलं। आता उद्या ते अर्ज भरत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कोणकोण उद्या अर्ज भराय येणार आहे आणि काय ठरलं आहे। उद्या माझा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे, त्यासाठी आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे या उद्या माझा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत आणि मिरवणुकीनं प्रांत ऑफिस आणि प्रांत ऑफिसपासून विजय चौक या ठिकाणी मिरवणुकीनं त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। आत्तापर्यंत ज्या निवडणुका व्हायच्या त्यात मोहिते पाटील गट विरोधात असायचा, ही पहिली निवडणूक आहे जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असण्याचे, ऐतिहासिक म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, कसं नियोजन झालं आहे दोघांचं? नाही, नक्कीच या राज्यामध्ये जी बी सैतानी राजवट दिल्लीकरांनी या संपूर्ण भारतामध्ये एक तर आमच्या पक्षामध्ये या नसेल तर जेलमध्ये जावा अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या देशभरामध्ये झालेलं होतं आणि मग याला कुणीतरी लगाम घातला पाहिजे, तोडलं पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी बाहेरचाच खासदार आणि बाहेरचाच आमदार अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीनं घेतली आणि मग त्याला कुठंतरी तोड देण्यासाठी आम्ही आणि मोहिते पाटलांनी ठरवलं की आपला संघर्ष आहे, वैर नाही किंवा द्वेष नाही, तर आपण एकत्र येऊया आणि यापुढे या तालुक्याचेच नेतृत्व ही राहिली पाहिजे, टिकली पाहिजेत आणि आपण लोकांसाठी या ठिकाणी काम करूया म्हणून आम्ही एकत्र आलो। गेल्या वेळेस 3-3.5 हजारांनी तुमचा काहीतरी पराभव झाला होता, आता कितीनं विजय होईल का? तर मोहिते पाटील आणि जानकर यांनं एकत्र येणं ही काय बारकी गोष्ट नाही तालुक्यासाठी? नाही, नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुतारी पिपानी धरून 81,000 इतक्या मताचं लीड पडलेलं होतं। आता त्यावेळी लोकांना अंदाज नव्हता पण आत्ता लोकांना अंदाज आलेला आहे, त्यामुळं नक्की ते दुप्पट होईल, साधारण 1,60,000 ते 1,70,000 आसपासचं लीड या तालुक्यामध्ये मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। महायुतीनं अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, राज्यात केंद्रात सत्ता आहे, तरी देखील मोहिते पाटील जानकरांपुढं कुठंतरी धास्ती घेतली का त्यांनी? नाही, नक्कीच या ठिकाणी कुणी उमेदवार देणं ही काही सोपी गोष्ट नाही। ज्या वेळेला मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र येतात त्यावेळी खाली काही शिल्लक राहत नाही, कुणीतरी चुटोरपुटोर माहिती अधिकारवाले ग्रामपंचायतीचे सदस्य पुन्हा कुठंतरी आम्हाला संधी ग्रामपंचायतीला द्या अशा पद्धतीची एक लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडं कुणी आपलं डिपॉझिट राहणार नाही या भीतीनं कुणी उमेदवारी मागत नाही आणि त्या ठिकाणी आराम सातपुतेनंच प्रेस केला जातो आहे, तो आता त्या तालुक्यातला लुटून आला आहे, खाऊन पिऊन आला आहे, सगळ्या इथं वसुल्या केलेल्या आहेत आणि तो मिळवलेला आहे, इथं 2-4 कोटीचा बंगला बांधलेला आहे, 22 कोटी रुपये ह्या तालुक्यातनं लूट केलेले आहे आणि त्यातलं काहीतरी घालवून ये अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, म्हणून राम सातपुतेनेच जावं आणि त्या ठिकाणी काय असतील 10,000-5,000 मतं, भारतीय जनता पार्टीला या तालुक्यात 5,000 जास्त मतं नाहीत, फार तर त्याच्यापेक्षा एकही मत वाढू द्यायचं नाही हे आम्ही ठरवलेलं आहे, त्यांचं मत कमी बी होऊ द्यायचं नाही हे पण आम्ही ठरवलेलं आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा राम सातपुते आला काय, अजून कोणी उमेदवार आला काय, तो 5,000 अधिक मतं घेणार नाही, त्यापेक्षा वंचितचा उमेदवार चांगली मतं घेईल। काल चंद्रशेखर बावनकुळे आले ते म्हटले की उमेदवार दिला नाही ते आमचा गनिमिक आवाज चालू आहे, म्हणजे कसला गनिमिक आवाज होता त्याच्यावरती काय? नाही, इथं कुठलाही कावा चालत नाही, गनिमी काव्यामध्ये आम्ही माहेर आहे, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यांना माहिती नसेल दिल्लीचा गनिमी कावा इथं औरंगजेबाचाही चालला नाही, तिकडून विजापूरनं आलेल्या अफजलखानाचा चालला नाही आणि इथला आमचा गनिमी कावा हा स्पेशल असतो, पाहिजे तर प्रतापगडावरती यांनी भेट द्यावी म्हणजे यांना समजेल। अजितदादा नको म्हणत होते आता परत निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तुम्ही जाणार प्रचाराला तिथं काय मुद्दे असतील? नक्कीच त्या ठिकाणी त्याला अजितदादांनी ज्या पद्धतीनं तिथं टोळ्या तयार केलेल्या आहेत, ज्या मालपाणी ग्रुप तयार केलेले आहेत, वसुली ग्रुप तयार केलेले आहेत, ठेकेदार तयार केलेले आहेत आणि एवढ्यावरतीच अजितदादाचा भर आणि बेस आहे, यापेक्षा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी काय मिळालं काय मिळालं नाही याची भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणानं सांगितली जाईल आणि अजितदादाचं नेतृत्व
हे पवारसाहेबांनी बसवलेलं होतं, त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, ज्या नेतृत्वामध्ये स्वतःचं असं काय अस्तित्व नव्हतं आणि त्यामुळं हे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले. आता ही शेवटची निवडणूक अजितदादाची असेल आणि त्यानंतर अजितदादा मात्र आपल्या प्रपंचाला लागतील. लाडक्या बहिणी सगळ्यांची भिस्त आहे, गुलाबी सगळं करून टाकलं आहे सध्या. नाही, गुलाबी साड्या घातल्या काय हे अजितदादानं आणि जॅकेट घातलं काय काय फरक पडणार नाही, कारण या राज्यामध्ये लाडक्या बहिणींनाही माहिती आहे की लोकसभेमध्ये ज्या वेळेला ह्या बहिणींनी ठोकून काढलं त्यावेळी ह्या सरकारला शुद्ध आली. 7.5 वर्ष यांचं राज्यामध्ये सरकार होतं, यांना कधी लाडकी बहीण आठवली नाही. एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे म्हणून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला या जी जीवनावश्यक वस्तू आहे त्यांचे भाव दीडपटीनं दुपटीनं करायचे आणि एका बाजूनं द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं वसूल करायचं, हा यांचा सध्या प्रोग्रॅम चालू आहे. एक तर कोणत्याही प्रकारच्या तरतुदी नाहीत, त्याला शीर्षक नाही, हेड नाही आणि अशा पद्धतीच्या सवंग घोषणा या निवडणुकीमध्ये अनेकांनी केल्या, अनेक ठिकाणी आल्या. आपण पाहिलं असेल तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावनी अशा अनेक घोषणा केल्या होत्या, पण त्याचा काय उपयोग निवडणुकीमध्ये होत नाही आणि तो चित्र तुम्हाला स्पष्ट आहे, दिसणार आहे. महाआघाडीचं एवढं भयानक वार आहे की या लाट्यामध्ये 250 जागेला मला तर वाटतं 225 येतील, पण एवढं भयानक वार आहे की यांच्या सगळ्या मिळून 48 जागा येणार नाहीत, सगळ्या अपक्ष सगळे धरून. यामध्ये स्पष्ट चित्र आहे 250 पार महाविकास आघाडी. कितीही माळशिरसमध्ये ताकद लावली तर गुलाल आपलाच आहे. नाही, गुलालाचा विषयच नाही, फक्त भारतीय जनता पार्टीला 5,000 पेक्षा 5 मतंसुद्धा ज्यादा पडू द्यायची नाहीत आणि त्यांच्या 5,000 5ही मतं कमी होऊ द्यायची नाही, एवढाच उद्देश या ठिकाणी सगळ्या जनतेनं सगळ्या लोकांचा हे आहे आणि त्यामध्ये काही फरक होणार नाही. भारतीय जनता पार्टीला 5,000 मतं मिळतील. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, वेळापूर.